पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेचं आयोजन शनिवारी करण्यात आलं होतं. महापालिकेच्या सभागृहात झालेली ही सभा स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. तसंच यावेळी पुलवामा येथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यात आली. पनवेल महापालिकेमध्ये स्थायी समितीची सभा संपन्न झाली. या सभेत पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रॉपर्टी क्रमांक 1033 अमध्ये समाज मंदिराचं बांधकाम करण्याबाबत प्राप्त झालेल्या न्यूनतम दराच्या निविदेस मान्यता देण्याबाबत तसंच महापालिकेच्या मालकीच्या जुन्या निर्लेखित 8 वाहनांची विक्री ई निविदाद्वारे करण्याबाबत उच्चतम निविदाधारकाची निविदा मंजूर करून वाहनांची विक्री करण्यास मान्यता मिळण्याबाबतच्या प्रस्तावावर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. या सभेला नगरसेवक अमर पाटील, रामजी बेरा, नगरसेविका सीताताई पाटील, ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, अतिरिक्त आयुक्त श्री रसाळ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या सभेविषयी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यांनी अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे. आज पनवेल महानगरपालिकेची स्थायी समिती संपन्न झाली. स्थायी समिती सभेमध्ये अजेंड्यावरील विषय रोहिदासवाडा अंतिम भूखंड क्रमांक 1033 अमध्ये संतोष शिरोमणी रोहिदासवाडा समाज मंदिराच्या बांधकामाचा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर करण्यात आले. सदर हे बांधकाम एकूण मूल्य रक्कम रुपये 2,63,83,000 असून आणि पारस इन्फ्रा प्रोजेक्ट ह्या कंपनीला हा टेंडर अलॉट झालेला आहे आणि स्थायी समितीनेही मंजुरी दिलेली आहे. सदर सभेमध्ये दुसरा विषय जे पनवेल महानगरपालिकेच्या ज्या जुन्या गाड्या झालेल्या आहेत त्या 15 वर्ष होऊन RTO मार्फत त्यांचं व्हॅल्युएशन काढलेलं आहे आणि व्हॅल्युएशन काढून ते 8 वाहनं आपण त्या ठिकाणी दुसरी आपण 8 वाहनांचा आपण लिलाव करतो आणि लिलाव पद्धतीमध्ये रजिया एंटरप्राइजेस कुर्ला मुंबई या ठिकाणी या कॉन्ट्रॅक्टरला ते अलर्ट झालेलं आहे आणि स्टँडिंग कमिटीची मंजुरी मिळालेली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.